नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 3 अभ्यासणार आहोत. प्रकरण 3 जे आहे ते परिस्थितिकी शास्त्र, त्याला आपण म्हणतो इकॉलॉजी. इंग्रजीत त्याला काय म्हटलं जातं? इकॉलॉजी. ह्या प्रकरणाच्या अंतर्गत आपण बघणार आहोत की परिस्थितिकी आणि पर्यावरण म्हणजे काय, किंवा परिस्थितिकी आणि पर्यावरण यांच्या संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर परिसंस्था, परिसंस्थेची रचना, परिसंस्थेचे कार्ये, अन्न साखळी व अन्न जाळी, तसेच पारिस्थितिक मनोरा किंवा त्याला आपण फूड पिरॅमिड असं म्हणतो, बरोबर. ह्या गोष्टी आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर पर्यावरणाची अवनती म्हणजे काय, बरोबर. पर्यावरणाची अवनती म्हणजे काय, पर्यावरणाची अवनती करणारे घटक कोणते आहेत, किंवा कोणत्या घटकांमुळे पर्यावरणाची अवनती होते, पर्यावरणाचा ऱ्हास होतो, हे आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर पर्यावरण अवनतीचे किंवा पर्यावरण ऱ्हासाचे मानवी जीवनावर काय परिणाम होतात, काय दुष्परिणाम होतात, ते आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर आपण ह्या प्रकरणांतर्गत शाश्वत विकास म्हणजे काय ते आपण अभ्यासणार आहोत. शाश्वत विकास किंवा यालाच आपण चिरकाल टिकणारा विकास असं म्हणू शकतो, किंवा ह्यालाच आपण निरंतर विकास असं म्हणतो. ओके, तर शाश्वत विकासाची संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर शाश्वत विकासाचे घटक कोणते आहेत ते आपण ह्या प्रकरणाच्या अंतर्गत अभ्यासणार आहोत. तर हे जे महत्त्वाचे मुद्दे उपमुद्दे आहेत हे आपण प्रकरण 3 च्या अंतर्गत अभ्यासणार आहोत. प्रकरण 3 काय आहे? परिस्थितिकी शास्त्र, बरोबर. त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो इकॉलॉजी. ओके, हां, आता आपण बघूया मित्रांनो की परिस्थितिकीची व्याख्या काय आहे. बघा, पहिली गोष्ट म्हणजे की परिस्थितिकी ही जी संज्ञा आहे ती अर्नेस्ट हॅकल ह्या जर्मन जीवशास्त्रज्ञाने सर्वप्रथम प्रतिपादन केली. ओके, आणि परिस्थितिकीची व्याख्या काय सांगितलेली आहे थोडक्यात, की सर्व सजीवांचे आपापसातील संबंध आणि सजीव त्यांचे पर्यावरण यांचे परस्पर संबंध यांचा शोध घेणारे शास्त्र म्हणजेच काय? परिस्थितिकी शास्त्र, बरोबर. आता आपण ह्याच्या 2 व्याख्या बघूयात परिस्थितिकी शास्त्राच्या. बघा मित्रांनो, परिस्थितिकी शास्त्राच्या व्याख्या ज्या आहेत त्या अनेक शास्त्रज्ञांनी केलेल्या आहेत, बरोबर. प्रत्येकाचा दृष्टिकोन जो होता तो वेगवेगळा होता ही व्याख्या करण्यामागील, बरोबर. तर आपण ह्याच्यातील 2 व्याख्या बघूयात, सोप्या आहेत त्या, अतिशय समजायला पण सोप्या आहेत. अर्नेस्ट हॅकेल, ओके, अर्नेस्ट हॅकेल काय म्हणतात की पर्यावरणातील एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या घटकांच्या क्रियांचा शास्त्रीय अभ्यास म्हणजेच काय? परिस्थितिकी शास्त्र होय, बरोबर. म्हणजेच काय की पर्यावरणामध्ये जे काही घटक आहेत, जैविक अजैविक घटक, ते एकमेकांवर अवलंबून असतात. मग ते अन्नपाण्याच्या बाबतीत असोत, ऊर्जा संक्रमणाच्या बाबतीत असोत, वगैरे वगैरे, बरोबर. तर यालाच काय म्हटलं जातं? परिस्थितिकी शास्त्र असे म्हटलं जातं. बकल ह्या शास्त्रज्ञाच्या मते परिस्थितिकी शास्त्र म्हणजे सजीव व त्यांच्या सभोवतालचे पर्यावरण यांच्या सहसंबंधाचे शास्त्र म्हणजेच परिस्थितिकी शास्त्र होय. म्हणजे सजीव, ओके, आणि त्याच्या सभोवतालचे पर्यावरण, त्याच्या सजीवांच्या सभोवताल कोणतं पर्यावरण आहे? अजैविक किंवा निर्जीव, बरोबर. आता ऊन, वारा, पाऊस, तापमान हे काय आहेत, किंवा हवामान वगैरे वगैरे, हे काय आहे? सजीवांच्या सभोवतालचे पर्यावरण, बरोबर. यांच्या सहसंबंधाचे शास्त्र म्हणजेच काय? परिस्थितिकी शास्त्र होय. आता आपण परिस्थितिकी शास्त्राची व्याप्ती बघूया, स्कोप ऑफ इकॉलॉजी, बरोबर. बघा मित्रांनो, परिस्थितिकी शास्त्रामध्ये प्रामुख्याने जीवशास्त्राचा अभ्यास केला जातो, बरोबर. जीवशास्त्राचा अभ्यास करत असताना जे सजीव आहेत, सजीवांच्या अधिवासाचा आणि त्यांच्या राहणीमानाचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर अधिवास किंवा त्याला आपण काय म्हणतो, वसती स्थान, सेटलमेंट, ओके. तर त्यांच्या आपापसातील व पर्यावरणातील जे काही पारस्परिक संबंध आहेत,
त्याचा देखील परिस्थितिकी शास्त्रामध्ये अभ्यास केला जातो। म्हणजेच काय, परिस्थितिकी शास्त्र हे जीवशास्त्र व विज्ञानाची एक महत्त्वाची अशी एक शाखा आहे। बरोबर, तर बघा बाळांनो, जेव्हा आपण सजीवांचा विविध पातळीवर अभ्यास करतो किंवा जेव्हा सजीवांचा विविध पातळीवर अभ्यास केला जातो, त्यावेळेस सजीवांचे अन्न कोणत्या प्रकारचे आहे, राहणीमान कोणत्या प्रकारचे आहे, किंवा सजीवांचे एकमेकांवर कशा पद्धतीचं अवलंबन आहे, कशा पद्धतीने त्यांचं जीवन एकमेकांवर अवलंबून आहे, अशा पद्धतीचा अभ्यास जो आहे तो परिस्थितिकी शास्त्रामध्ये केला जातो। बरोबर, आता उदाहरणार्थ एखादं जंगल आहे, बरोबर, त्या जंगलामध्ये काही वनस्पती असतात, वनस्पतींना खाणारे काही त्याच्यावर म्हणजे जगणारे काही छोटे प्राणी असतात, छोट्या प्राण्यांना जगणारे मोठे प्राणी असतात, अशा पद्धतीने। बरोबर, तर येथे काय आहे की एक वेगळ्या प्रकारची एक परिसंस्था निर्माण झालेली आहे, ते आपण सविस्तर नंतर बघणार आहोत, परिसंस्थेचे घटक वगैरे ते सगळं काही। बघा बाळांनो, मघाच मी सांगितलं की परिस्थितिकी शास्त्र जी शास्त्र ही एक आंतरविद्या शाखीय शाखा आहे। बरोबर, कारण परिस्थितिकी शास्त्र ह्या विषयामध्ये भूगोल, जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, बरोबर, सामान्य विज्ञान इत्यादी विषयांमध्ये सुद्धा या परिस्थितिकी शास्त्राचा अभ्यास केला जातो। किंवा हे जे विषय आहेत, परिस्थितिक शास्त्र व भूगोल, परिस्थितिक शास्त्र व जीवशास्त्र, परिस्थितिकी शास्त्र व भूगर्भशास्त्र, परिस्थितिकी शास्त्र व रसायनशास्त्र, हे एकमेकांशी काय आहेत, निगडित आहेत, एकमेकांशी ते संलग्नित असे आहेत। बरोबर, तर म्हणून परिस्थितिकी शास्त्र ही आंतरविद्या शाखीय अशी शाखा आहे किंवा शास्त्र आहे। ओके, आणि परिस्थितिकी शास्त्राचं मेन कार्य काय आहे की पृथ्वी तलावर जे काही जीवसृष्टी राहते, त्या जीवसृष्टीचं राहणीमान कसं आहे, त्या जीवसृष्टीचं परस्परावलंबित्व कसं आहे, त्या जीवसृष्टीच्या अवतीभोवतीचं पर्यावरण कसं आहे, बरोबर, त्या पर्यावरणाशी जीवसृष्टी कशा पद्धतीने स्वतःला ॲडजस्ट करत असते किंवा सांभाळून घेते, त्या त्या पद्धतीने स्वतःला त्या पर्यावरणामध्ये एक्झिस्ट होण्याचा प्रयत्न करते, या सर्वांचा अभ्यास जो आहे बाळांनो, तो परिस्थितिकी शास्त्र ह्या विषयाच्या अंतर्गत ह्या विषयामध्ये केला जातो। आता बघा, त्याचबरोबर परिस्थितिकी शास्त्रामध्ये अजैविक, बरोबर, किंवा त्याला आपण भौतिक घटक असे म्हणतो, अबायोटिक ऑर फिजिकल फॅक्टर्स, बरोबर, तसेच जैविक घटक किंवा अभौतिक घटक यांचा अभ्यास, यांचा सविस्तर अभ्यास केला जातो परिस्थितिकी शास्त्रामध्ये। बरोबर, आता हे तुम्ही जर बघितलं की अजैविक घटक व जैविक घटक हे आपल्याला कुठे आढळून येतात, पर्यावरणामध्ये। बरोबर, तर परिस्थितिकी शास्त्रामध्ये पर्यावरणातील ह्या घटकांचा सखोल अभ्यास केला जातो। त्याचबरोबर हे जे काही जैविक व अजैविक घटक आहेत यांचं परस्पर अवलंबित्व कशा पद्धतीने आहे, ते एकमेकांवर कशा पद्धतीने अवलंबून आहेत, अन्नाच्या बाबतीत असो किंवा याच्या बाबतीत, ते कशा पद्धतीने एकमेकांवर अवलंबून, ऊर्जेच्या बाबतीत मी म्हणत होते, ओके, अन्नाच्या बाबतीत किंवा ऊर्जेच्या बाबतीत कशा पद्धतीने एकमेकांवर अवलंबून आहेत, या सर्वांचा अभ्यास जो आहे तो परिस्थितिकी शास्त्रामध्ये केला जातो। आता बघा, परिस्थितिकी शास्त्राची जी व्याप्ती आहे बाळांनो, ती अतिशय गतिमान आहे, तसेच ती व्यापक अशी आहे, कारण परिस्थितिकी शास्त्रामध्ये सजीव व त्याच्या सभोवतालचे पर्यावरण याचा अभ्यास केला जातो। म्हणजे अगदी पर्यावरणाच्या प्रत्येक घटकाचा अभ्यास जो आहे तो परिस्थितिकी शास्त्रामध्ये केला जातो। बरोबर, म्हणून परिस्थितिकी शास्त्राची व्याप्ती जी आहे ती डायनेमिक आहे, त्याला गतिमान असे म्हणतो, तशीच ती व्यापक स्वरूपाची आहे। बरोबर, आता बघा बाळांनो, आता आपण मगा सांगितलं की परिस्थितिकी शास्त्राची जी काही व्याप्ती आहे
ती व्याप्ती कशी आहे, व्यापक आहे, वाईड आहे, बरोबर। आणि ही व्याप्ती समजावून घेण्यासाठी परिस्थितिकी शाखा शास्त्राचे जे काही उपविषय शाखा आहेत, ओके, त्याचा त्याच्या सोबत ह्या परिस्थितिकी शास्त्राची कशा पद्धतीने, एक मिनिट, किंवा परिस्थितिकी शास्त्राचा इतर विषयांशी कशा पद्धतीने सहसंबंध आहे ते आपण थोडक्यात बघू। त्यानुसार मग तुम्हाला लक्षात येईल की परिस्थितिकी शास्त्राची व्याप्ती व्यापक आहे असं आपण का म्हणतो ते, बरोबर। आता बघा, परिस्थितिकी शास्त्राचा जो संबंध आहे तो ह्या उपविषय शाखांशी आहे। पहिली गोष्ट म्हणजे, पहिला म्हणजे नैसर्गिक निवास क्षेत्र, त्यालाच आपण शरीर क्रिया विज्ञान म्हणतो। चला आपण वन बाय वन बघूया। आता नैसर्गिक निवास क्षेत्र किंवा शरीर क्रिया विज्ञान, इको फिजिओलॉजी, बरोबर, ह्यामध्ये मित्रांनो ज्या काही पर्यावरणातील ज्या काही वनस्पती व प्राणी आहेत, वनस्पती प्राणी किंवा त्याला आपण सजीव घटक जे आहेत पर्यावरणातील, त्यांची वाढ कशी होते, त्यांचं पुनर्थापन कसं होतं, त्यांचं अस्तित्व कसं टिकून असतं, अस्तित्व टिकवण्यासाठी सजीव काय करतात, बरोबर, सजीवांचे प्रमाण, आणि ते ज्या प्रदेशामध्ये राहतात म्हणजेच काय, त्या भौगोलिक क्षेत्रांचा अभ्यास केला जातो। आता उदाहरणार्थ आपण आशियाचं उदाहरण घेतलं तर आशियामध्ये आपल्याला काय काय कोणते कोणते प्राणी आढळतात त्याचा अभ्यास केला जाईल। ऑस्ट्रेलिया जर ऑस्ट्रेलिया खंडाचा जर आपण विचार केला तर ऑस्ट्रेलियामध्ये कांगारूही आढळतात। हां, म्हणजे हे कांगारूंचं ऑस्ट्रेलिया हे काय आहे, नैसर्गिक निवास क्षेत्र आहे। मग कांगारूंचं ऑस्ट्रेलियात प्रमाण जास्त आहे, ते प्रमाण जास्त का आहे, बरोबर, कांगारूंचं भौगोलिक क्षेत्र हे ऑस्ट्रेलिया आहे, ते का आहे, वगैरे वगैरे इत्यादी गोष्टींचा तेथे अभ्यास केला जातो, बरोबर। नंतर बघा मित्रांनो, सजीवांचं काय महत्त्वाचं अजून एक वैशिष्ट्य आहे की ज्या पद्धतीने पर्यावरण हे बदलत जातं किंवा पर्यावरणामध्ये जसे जसे बदल होत जातात त्यानुसार सूक्ष्मजीव असोत किंवा प्राणी वनस्पती प्राणी असोत, लहान मोठे प्राणी असोत, इवन आपण सुद्धा अगदी, की पर्यावरणानुसार आपण आपल्या सवयी बदलत असतो। मग त्या आहाराच्या सवयी असतील किंवा आपला पोशाख असेल, हे सगळं पर्यावरणावर अवलंबून असतं, बरोबर। नंतर वर्तणूक परिस्थिती, बरोबर, मगाच मी सांगितलं तुम्हाला की आपलं जे काही आपलं किंवा प्राण्यांचं वनस्पतींचं किंवा तर ते पर्यावरणावर त्यांचं त्यांची वर्तणूक किंवा त्यांचं खाणपिण्याच्या सवयी, त्यांचा हॅबिटॅट हे अवलंबून असतो, ओके। उदाहरणार्थ आपण जर जलचरांचा जर विचार केला की आता उदाहरणार्थ ही नदी आहे, बरोबर, मोठी लांब नदी आहे, बरोबर, येथे जे तापमान असेल ते वेगळं असेल, येथील तापमान वेगळं असेल, विशिष्ट ऋतूमध्ये या तापमानामध्ये किंवा ह्या येथील ॲटमॉस्फिअरमध्ये वातावरणामध्ये जरा बदल होतो, मग येथील जलचर जे ते इकडे शिफ्ट करतात आणि इकडचे जलचर हे इकडे इकडे स्थलांतर करतात, अशा पद्धतीने। तर या सर्वांचा अभ्यास जो आहे मित्रांनो तो वर्तणूक परिस्थितीमध्ये केला जातो। आता मानव प्राण्याचं जर तुम्ही विचार उदाहरण द्यायचं झालं तर बघा, आता पावसाळा सुरू आहे, पावसाळ्यामध्ये आपला जो जठराग्नी जो आहे तो अतिशय मंदगतीने काम करत असतो, म्हणजेच काय, थोडक्यात आपली पचन व्यवस्था जी आहे, पचन संस्था जी आहे ती मंद झालेली असते, बरोबर, ती संथ गतीने काम करत असते, आणि म्हणून आपण पावसाळ्यामध्ये जड आहार घेतो का, बिलकुल नाही, आपण हलका आहार आपण घेत असतो, आणि म्हणून मग श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त उपवास करण्याची प्रथा आहे, वगैरे वगैरे। किंवा हिवाळ्यामध्ये आपण ज्या पदार्थांद्वारे ऊर्जा आपल्याला मिळू शकेल जास्त प्रमाणात त्या पदार्थांचं आपण ग्रहण करत असतो, उन्हाळ्यामध्ये आपला पेहराव जो असतो तो वेगळा असतो, हिवाळ्यामध्ये वेगळा असतो, या सर्व गोष्टींचा उहापोह जो आहे तो वर्तणूक परिस्थितीमध्ये केला जातो। आणि अर्थात ह्याच्यामध्ये प्राणी वनस्पती म्हणजे सगळेच सजीवांच्या वर्तणुकीचा इथे अभ्यास केला जातो, बरोबर। नंतर जीवसंख्या परिस्थितीकी, बरोबर, ह्याच्यामध्ये प्रामुख्याने जी काही जीवसंख्या आहे, पॉप्युलेशन असं म्हणतो आपण, बरोबर, तर
त्याच्यामध्ये काय आहे की म्हणजे मृत्यू प्रमाण किती आहे, जन्मदर किती आहे, आयुष्यमान किती आहे, घनता, जनन क्षमता वगैरे वगैरे इत्यादींचा अभ्यास केला जातो. आता बघा बाळांनो, मागील 10-12 वर्षापूर्वी चिमण्यांची संख्या अतिशय कमी झाली होती, बरोबर. तर जे म्हणून मग चिमण्यांची संख्या कमी झाल्यामुळे ती का कमी झाली त्याची कारणं शोधण्यात आली आणि त्या बाबतीत मग मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती निर्माण केली गेली आणि त्या जनजागृतीद्वारे चिमण्यांची संख्या वाढली. आज आपण पाहतो की चिमण्यांची संख्याही वाढलेली आहे, बरोबर. भारतामध्ये वाघ किती आहेत त्याची पण दरवर्षी मोजणी केली जाते, बरोबर. वाघांची संख्या कमी झाली किंवा इतर कोण कुठल्या प्राण्यांची संख्या जर कमी झाली, एखाद्या प्रजातीची संख्या कमी होते असं वाटायला लागलं, असं वाटू लागलं, तर मग त्यावेळेस आपण प्रयत्न करत असतो की ती जनजाती जी आहे ती जी जे प्रजाती आहे तिचं संवर्धन व्हावं, संरक्षण व्हावे वगैरे वगैरे. या सर्व गोष्टींचा उहापोह जो आहे तो जीवसंख्या परिस्थितीमध्ये केली जात यांचा अभ्यास केला जातो, बरोबर. नंतर परिसंस्था परिस्थितिकी, बरोबर. बघा बाळांनो, पर्यावरणामध्ये जे काही सजीव व निर्जीव घटक आहेत, सजीव त्याला आपण जैविक व अजैविक घटक असं म्हणतो, मग ह्या जैविक व अजैविक घटकांचं पर्यावरणाशी कशा पद्धतीचं नातं आहे किंवा हे एकमेकांशी कसे एकमेकांवर कसे अवलंबून आहे, सजीव व निर्जीव घटक किंवा जैविक व अजैविक पर्यावरण हे एकमेकांवर कसं अवलंबून आहे, बरोबर. त्यांचा परस्पर संबंध ज्या ठिकाणी दर्शवला जातो त्याला काय म्हटलं जातं, परिसंस्था असं म्हटलं जातं, इकोसिस्टम, बरोबर. हां, सजीव ज्या ठिकाणी निर्माण होतात, वाढतात, क्षय पावतात त्यास आपण काय म्हणतो, अधिवास किंवा वस्ती स्थान, हॅबिटॅट असं म्हटलं जातं, बरोबर. आणि अर्थातच हा जो हॅबिटॅट असतो मित्रांनो, हा जैविक व अजैविक घटकांचा बनलेला असतो. मग जैविक घटकांचा विचार केला तर कोणते जैविक घटक आहेत, प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव यांचा समावेश जैविक घटकांमध्ये होतो आणि अजैविक घटकांमध्ये कसा समावेश होतो, भौतिक घटक व रासायनिक संयुगे, उदाहरणार्थ सौर ऊर्जा, तापमान, पाणी, हवा, जमीन, बरोबर. हवेतील कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन, कॅल्शियम, मॅग्नेशियम वगैरे वगैरे, या सर्व घटकांचा समावेश जो आहे तो अजैविक पर्यावरणामध्ये होतो, बरोबर. मग हे जैविक पर्यावरण अजैविक घटकांवर किंवा अजैविक पर्यावरणावर अवलंबून आहे, बरोबर. तर यांचं जे काही परस्पर अवलंबित्व आहे त्याचा अभ्यास जो आहे मित्रांनो तो परिसंस्थे मध्ये तसेच पर्यावरणामध्ये केला जातो, बरोबर. तर आता पुढचं बघूया आपण, समाज परिस्थिती की कम्युनिटी इकॉलॉजी असं म्हणतो आपण, ओके. समाज म्हणजे काय बाळांनो, एक मोठा जैविक समाज, बरोबर. जैविक समाज म्हणजे काय, एखाद्या क्षेत्रातील विविध जीवसमूह होय. आता उदाहरणार्थ एखादं तळ आहे, तळे हे काय झाले, एक एक क्षेत्र आहे. ह्या तळ्यामध्ये जे काही जीवसमूह राहत असेल, मग अतिशय सूक्ष्म अतिसूक्ष्म मधून सूक्ष्म अतिसूक्ष्म प्राणी असो, वनस्पती असो, ते मोठे प्राणी वनस्पती वगैरे आहे, बरोबर. तर यांचा येथे ह्या एका विशिष्ट क्षेत्रामध्ये काय आहे, हा जीवसमूह आहे, याला काय म्हटलं जातं, समाज परिस्थिती. तसंच तुम्ही वाळवंटातलं पण उदाहरण देऊ शकता, जंगलाचं उदाहरण देऊ शकता अशा पद्धतीने, बरोबर. आणि मग ह्या क्षेत्रामध्ये जो काही हा जीवसमूह राहतोय, बरोबर, यांच्यामध्ये एकमेकांमध्ये काहीतरी सुसंवाद आहे, परस्पर अवलंबित्व आहे, ते कशा पद्धतीचं आहे ते समाज परिस्थितिकी ह्या विद्याशाखेमध्ये त्याचा अभ्यास केला जातो. आता पुढचा आपण अभ्यास होया ते म्हणजे व्यवस्था परिस्थितिकी, सिस्टम इकोलॉजी, बरोबर. ह्या व्यवस्था परिस्थितिकी मध्ये जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, भूगोल, मानवी हस्तक्षेप इत्यादींचा अभ्यास केला जातो, बरोबर. नंतर पुढची शाखा आहे दृश्य परिस्थितिकी. यामध्ये परिस्थितिकीय प्रक्रियेवर विविध ठिकाणांचा किंवा विविध प्रदेशांचा कसा परिणाम होतो याचा अभ्यास केला जातो. कशामध्ये,
दृश्य परिस्थितीमध्ये। ओके, आता उदाहरणार्थ आपण जर भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर स्थानानुसार टुंड्रा प्रदेश, गवताळ प्रदेश, जंगलव्याप्त प्रदेश, वाळवंटीय प्रदेश, नंतर आपण म्हणतो समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश, है ना, नंतर ट्रॉपिकल रिजन्स किंवा त्याला आपण विषुववृत्तीय प्रदेश असे म्हणतो। तर ह्या सर्व हे जी काही स्थाने आहेत, ह्या काही जागा आहेत, ह्या प्रदेशांमधलं पर्यावरण जे आहे ते वेगळं आहे, आणि त्यामुळेच आपल्याला ह्या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था ह्या आढळतात। म्हणजेच काय की पर्यावरण कसे आहे, तेथील हवामान कसे आहे, तेथील प्रदेश कशा स्वरूपाचा आहे, तेथील क्षेत्र कशा स्वरूपाचा आहे, त्यानुसार परिसंस्थांचे वेगवेगळे प्रकार हे आढळून येत असतात। आता उदाहरणार्थ टुंड्रा प्रदेशामध्ये थंड वातावरण आहे, किंवा तेथील जी काही तेथील जे काही पर्यावरण आहे ते पूर्ण वेगळं आहे विषुववृत्तीय प्रदेशांपेक्षा, तेथील परिसंस्था ह्या वेगळ्या आढळतील। तसंच विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये आपण पाहिलं तर तेथील परिसंस्था ज्या आहेत त्या वेगळ्या आढळतात। त्यालाच काय म्हटलं जातं, ह्या सर्वांचा अभ्यास जो आहे तो दृश्य परिस्थितीमध्ये केला जातो। आता पुढचं आहे, पुढची शाखा म्हणजे उत्क्रांती परिस्थितिकी, इव्होल्युशनरी इकॉलॉजी। यामध्ये प्राणी व वनस्पती किंवा जे काही सजीव घटक आहेत ते कशा पद्धतीने कसे कसे उत्क्रांत होत गेले, बरोबर, त्याचा अभ्यास केला जातो। म्हणजेच काय, सजीवांची उत्क्रांती कशा पद्धतीने झाली, त्याचा इतिहास काय, ह्याचा अभ्यास ह्या शाखेमध्ये केला जातो। तुम्हाला माहित असेल मित्रांनो की उत्क्रांतीचा सिद्धांत जो आहे तो चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला आहे, बरोबर। तर अशा पद्धतीने उत्क्रांती, सजीवांच्या उत्क्रांतीत पृथ्वीवरील भूगर्भशास्त्रीय व भूगोलशास्त्रीय घटना अत्यंत महत्त्वाच्या आहेत, बरोबर। नंतर उत्क्रांतीमध्ये सजीवांची निर्मिती ही कशी झाली, पर्यावरणाशी त्यांनी कशा पद्धतीने जुळवून घेतले, बरोबर, नंतर प्राणी वनस्पती आणि यांचा परस्परांमध्ये काय संबंध आहे, किंवा त्यांचं त्यांच्या सभोवतालच्या पर्यावरणाशी, सभोवतालच्या वातावरणाशी, सभोवतालच्या परिसंस्थेची परिस्थितीशी कसा संबंध आहे, हे ह्याचा अभ्यास केला जातो, बरोबर। आता पुढचं आहे राजकीय परिस्थितीकी, बरोबर। म्हणजेच काय की पर्यावरणीय घटकांचा राजकीय परिस्थितीकीवर काय परिणाम होतो, त्याचा अभ्यास येथे केला जातो। आता उदाहरणार्थ आपण जर भारताचा विचार केला, भारतातील उत्तरेकडचा भाग, ईशान्येकडील भाग याचा जर विचार केला तर निश्चितच येथील पर्यावरणाचा राजकीय पर्यावरणावर परिणाम हा झालेला दिसून येतो। म्हणजेच काय की जे काही पर्यावरणीय घटक आहेत त्या पर्यावरणीय घटकांचा राजकीय तसेच आर्थिक पर्यावरणावर, सामाजिक पर्यावरणावर कशा पद्धतीने परिणाम होतो याचा अभ्यास केला जातो। आता उदाहरणार्थ भारतातील जम्मू काश्मीर हे नंदनवन म्हटलं जातो, बरोबर, एक मोठं अजून म्हणजे टुरिस्ट सेंटर तर आहेच आहे, परंतु एक मोठं पर्यटन क्षेत्र अजून विकसित होऊ शकतं जम्मू काश्मीरमध्ये। परंतु काय की टेररिझममुळे पर्यटन ही जी हा जो व्यवसाय आहे पाहिजे तितका विकसित होऊ शकला नाही। म्हणजेच काय मित्रांनो की राजकीय परिस्थितीमध्ये आपण कसला अभ्यास करतो की देशातील त्या त्या देशातील त्या त्या ठिकाणावरील पर्यावरणीय घटकांचा राजकीय नंतर आर्थिक सामाजिक घटकांवर कशा पद्धतीने परिणाम होतो, तसेच आर्थिक सामाजिक व राजकीय घटकांचा पर्यावरणावर कशा पद्धतीने परिणाम होतो त्याचा अभ्यास राजकीय परिस्थितीकी ह्या शाखे अंतर्गत केला जातो। ओके, हा, नंतर पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे
पर्यावरणाची संकल्पना। पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे काय, पर्यावरणाची संकल्पना। ओके,